आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची पंढरपूर येथे मीटिंग आयोजित केली होती। सदर मीटिंग ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो काय आदेश दिला आहे शेतकऱ्याची वीज कनेक्शन कट करण्याचा आणि या वीज महावितरण बोर्डाच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे। मी अजितदादांना एवढं सांगू इच्छितो, दादा हे आपलं महाविकास आघाडी सरकार भाजप नको या भावनेतनं स्थापन झालेलं सरकार आहे, हे तुम्ही विसरून चालणार नाही। जर तुम्ही शेतकऱ्यांना अशा प्रकारे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जर लाईट कनेक्शन कट करण्याचे आदेश देत असाल तर भविष्यातला निकाल वेगळा लागण्यास वेळ लागणार नाही आणि शेतकऱ्यांचा रोष तुम्हाला परवडणारा नाही। त्यामुळं आम्ही MSEBच्या महावितरण कार्यालयावर मोर्चाचं नियोजन करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे। MSEBची जी लाईट कनेक्शन आणि DPE बंद करण्याची मोहीम सुरू आहे, MSEBच्या बिलामध्ये लाईटचा सप्लाय देण्यामध्ये आणि किती बिल आकारलं, किती HPचं आकारलं यामध्ये खूप मोठा गोंधळ आहे। मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याला 5 HPची मोटर असेल तर 7.5 बिल आलेलं आहे, 7.5 असेल तर 10 आलेलं आहे। शासन तुम्हाला 24 तासाचं 1.5 रुपये प्रमाण युनिटना अनुदान देत आहे, आता MSEB उन्हाळ्यात 6 तास लाईट देते, हा सगळा सावळा गोंधळ आहे। यात कुठंही पारदर्शकता दिसून येत नाही। मग जर आमच्या शेतकऱ्याला शेतमाल पंढरपूरला आणायचा असेल, आम्हाला पंढरपूरला काही खते बी बियाणे खरेदीला यायचं असेल तर आम्हालासुद्धा तोंडाला मास्क लावल्याशिवाय तुम्ही शहरात प्रवेश देत नाही। जर मास्क नाही दिसला, कोरोनाचे नियम नाही पाळले तर दंड आकारला जातो। मग ही MSEBचे मुजोर अधिकारी शेतकरी जी लाईट कट करताना कोणता नियम पाळत आहेत हे सुद्धा या प्रशासनानं बघणं गरजेचं आहे। जर एखादा अधिकारी पॉझिटिव्ह असेल तर तो आज आमच्या शेतकऱ्याच्या बांधाबांधावर चालला आहे, मग मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार का होणार नाही याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या MSEBच्या सर्व अधिकाऱ्यांची शासकीय दवाखान्यामध्ये कोरोनाची टेस्ट केलेली असावी आणि त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा रिपोर्ट असल्याशिवाय त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर येऊ नये। जर येण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांनी जर त्यांना काय अटकाव केला तर त्याला शेतकरी जबाबदार राहणार नाही। आता शेतीला द्यायचा असेल वेग, तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर। 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।